जय श्रीराम। खरंच आनंद वाटतोय आज श्री दत्तकुमार मित्र मंडळाचा 11वा 10वा वर्ष आपण ज्यावेळी साजरा करतोय, त्यानंतर मंडळातल्या मुलांनी सांगितलं की अरे आपण फटाक्यांवरती बॅनरवरती ह्याच्यावरती अफाट खर्च करतो, तर मंडळातल्या मुलांनी विचार केला की आपले मित्र ते लहान लहान मुलं, आणि आम्ही लोकांनी एक निर्णय घेतला की आजपासून महिन्यातून 2 महिन्यातून आपल्या जवळपास जे डोंगर दिसतात त्या डोंगरवरती आपण फक्त फोटो काढायला जातो, आणि काही मुलं दारूच्या पार्ट्या करायला जातात। तर मंडळातल्या मुलांनी निर्णय घेतला की नाही, आपण आपले आदिवासी पाट आहेत त्यांना हे शब्द चुकीचं आहे, आपण मदत करायला जातोय, नाही इथं हे आपले भाव आहेत आणि ह्यांच्यासोबत मिळून आपण दसरा साजरा करतोय, दसरा उत्सव आहे तो। आणि याच्यानंतर आता निखिल दादाशी पण बोलणार, ते हे बोलत आहेत की आपण प्रत्येक महिन्या महिन्याला यायचा प्रयत्न करूया इकडे। हे बाबांनो मजा ना, गणपती बाप्पा एन्जॉय ना, आता परत डान्स करायचं आपल्याला। आणि खरं तर ही मुलं एवढी छान आहेत ना, म्हणजे पहिली गोष्ट तर मंडळाचे आभार की मंडळाने असे कार्यक्रम उपक्रम राबवत आहेत, आणि अशा ठिकाणी प्रत्येक मंडळाने निर्णय घ्या की अशा बॅनरवरती खर्च करण्यापेक्षा अशा पाड्यांमध्ये या आणि इथे यांच्यासोबत एन्जॉय करा। बघा ना एवढं घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये अशा वाड्या आहेत, त्या वाड्यांमध्ये आपल्याला असे कार्यक्रम राबवायचे, तर नक्की तुम्ही विचार करा की पुढे कसं काय करायचं ते। शेवटी सत्य समोर आले बघा मित्रांनो, सांगतात सेवेला जायचं, स्वतः बघा कसे एकदम एकदम तयारीत बसलेत। हे बघा तुम्ही बघू शकता की आमची मिनलताई याच्यातला एकही घास खाणार नाही बघा शेवटपर्यंत। बॅटरी गेली गेली, बॅटरी एक नंबर, मला डान्स कर डान्स कर। झपडण खा ना जिलेबी, हे बाळा काय नको नको। जेवण कसं बनलंय, आवडलं जेवण? मी बनवलं नाहीच ना, नाही रे मी नाही बनवलं जेवण, ऍक्च्युली तेव्हा त्या दादानी बनवलंय।
नाही अजिबात बनवलेलंच नाही आहे, खोटं बोलतो तो। त्यामुळे जेवण आवडलं ना मी बनवलं रे। गरीब घरात म्हणून माझा असा अपमान करता। आज सिद्धांचा वाढदिवस आहे, आपण आदिवासी पाड्यामध्ये आलो। आमचा हेतू खरं तर हाच होता की बाबा सगळ्यांसोबत आनंद साजरा करायचा, आणि अचानक आम्हाला कळालं की बाबा सिद्धांचा वाढदिवस आहे। आणि आम्हाला ना माहिती सिद्धांनी असे त्यांच्या घरच्यांनी वाढदिवस कसा साजरा केला असेल किंवा किती दिवस करतील, पण श्री दत्तकृपा मित्र मंडळातर्फे आज छोटीशी भेट आणि मंडळातल्या मुलांनी निर्णय घेतला की आपण सिद्धांचा वाढदिवस साजरा करायचा आहे। त्यामुळं केक आणून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा कार्यक्रम त्याचा साजरा करतोय। खरंच हा व्हिडिओ जे पण बघतील किंवा ह्या गोष्टी जे पण बघत असतील ना, त्यांना एकच सांगतोय की मंडळातल्या प्रत्येक मंडळाने जेवढे पण सार्वजनिक मंडळ असतात त्या प्रत्येक मंडळाने असा उपक्रम मी विनंती केली। मी निखिल मंडळाच्या अध्यक्ष त्यांना विनंती करेल की 2 मिनिटं त्यांनी पुढे यावा। सिद्धांतला विनंती केली की सिद्धांनी केक कापावा, आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तो सोबत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मगाशी पण बोलतो आणि आता पण बोलतोय, मी आता केक कापणार आहे की आम्ही फार छोटंसं काम करतो, आम्ही काही मोठं केलेलं नाहीये। आम्ही बाकी लोकांसारखं काही सोनं पैसा बंगला गाडी नाही देऊ शकत, पण आमची जी ऐपत आहे ना की नाही काहीतरी केलं पाहिजे। आम्ही आज घरी बसू शकलो असतो, पण हाच वेळ असतो की आपल्या लोकांसोबत दसरा साजरा करायचा। त्या मोबाईलच्या दुनियामध्ये जो तो बिझी आहे, पण आपल्या अशा लेकरांना पण विसरत चाललोय। आम्ही आमच्या घरातल्या लेकरांना पाहिजे ते देतो, अरे पण हे पण तर आमचेच कोणतरी आहेत। त्यामुळे कार्यक्रम ह्याच्यासोबत साजरा करतोय, सगळ्यांनी एकजुटीने मनापासून आपण सिद्धांचा वाढदिवस साजरा करतोय। आणि मला तर वाटतं की निखिलला विनंती करेल, ठीक आहे, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा। बर्थडे टू यू, happy birthday to you, happy birthday dear Sita, happy birthday to you, bar din ye aaye bar bar karo happy birthday to you, happy birthday to you, happy birthday ते सर्व लहान पोरं। एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की हा वाढदिवस खरं तर आमचं मंडळ केक कापून करत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीतून, पण या मुलाला जे माहिती आहे त्यामुळे आम्ही आज केक कापलाय। खरं तर आम्ही केक कापून कधीच कोणता वाढदिवस साजरा करत नाही, आपली जी संस्कृती आहे त्यामुळे आता आपण निर्णय घेतलाय। पण ह्याचा वाढदिवस म्हणून सर्वांनी एकदा सिद्धांतांनी टाळत होते पहिले काय लिहिलं त्यावरती, कोणाचा फोटो आहे? छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी नाही बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं कधी पण, बरोबर आहे ना? आता सांगा सगळ्यात पहिला फोटो तुम्हाला काय दिसतोय? थांबा थांबा ना, मुलांना बोलू द्या। सगळ्यात पहिल्या फोटोवरती काय काय दिसतंय, बरोबर? तुम्ही सगळेजण बघतायत, प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगवेगळे फोटो आहेत, बरोबर आहे? तर हे जे स्टिकर आहेत शिवाजी महाराजांचे, हे तुम्ही घरी जाऊन
वही पुस्तकांवरती किंवा भिंतीवरती चिपकवा. का? कारण की जर शिवाजी महाराज आपल्या आई वडिलांचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं रक्षण करू शकतात, महान बनू शकतात, आजपासून तुम्ही पण तसं बनायचं. ठीक आहे, पहिला बघा आता घरी गेलं ते नीट बघा काय ते. हे तुमचं कुठे चला आता एका सुरात एकात आलात बोला. छत्रपती शिवाजी महाराज की, दोन्ही हात वरती करून एक आता करून. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनातून आभार. सगळ्यांनी नाचत आहे झपडांग 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 झपडांग.